स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. कारवाईत मांडू जातीचा दुर्मिळ साप जप्त. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तासगाव तालुक्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक खासगी वाहनाने पेट्रोलिंग करतेवेळी पोलीस कॉन्स्टेबल अजय बेंद्रे यांना गुप्त बातमीदाराकडून तासगाव तालुक्यातील दुर्गाव येथे फिरोज मुजावर यांच्या शेतामधील शेडमध्ये एका निळ्या रंगाच्या बॅरेलमध्ये मांडू जातीचा दुर्मिळ साप अवैधपणे कब्जात बाळगला असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस यांनी तातडीने तासगाव वन विभाग अधिकारी वनक्षेत्रपाल कौशलला भोसले यांना माहिती दिली. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वन विभाग अधिकारी भोसले यांच्यासह फिरोज मुजावर यांचे शेतामधील शेडवरती छापा टाकला असता त्या ठिकाणी दोन इसम मिळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी तन्वीर रहमान कामीरकर वय वर्ष 24 व फिरोज सलीम मुजावर वय वर्ष 24 अशी नावे सांगितली. या दोघांकडे अधिक चौकशी केली असता कामीरकर व मुजावर यांनी आपल्याकडे मांडूळ जातीचा दुर्मिळ साप असल्याचे सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस व वन विभाग अधिकारी कौशल्या भोसले यांनी शेडमध्ये असणाऱ्या निळ्या बॅरेलमध्ये पाहिले असता त्या ठिकाणी मांडूळ असल्याचे निदर्शनास आले. यावेळी सविस्तर पंचनामा करून तासगाव वन विभाग अधिकारी कौशल्या भोसले यांनी दुर्मिळ मांडूळ जप्त केले आहे. याचा पुढील तपास तासगाव वन विभाग करीत आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस सतीश अल्दर सचिन कुंभार संदीप नलावडे प्रशांत माळी अजय बेंद्रे तसेच तासगाव वन विभाग अधिकारी भोसले रवींद्र कोळी दत्तात्रेय बोराडे यांनी पार पाडल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. पोलीस टाइम्स न्यूज प्रतिनिधी अमित तुर्वे जत.